आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुण्यात पहिल्यांदाच भव्य हातमाग प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 3 जुलैपर्यंत 11 ते 8 या वेळेत सिद्धी बँकेट टिपी रस्ता पुणे येथे हे प्रदर्शन मोफत खुलं आहे. हातमाग विकास आयुक्तालय, इंडिया हँडलूम, हँडलूम मार्क यांच्या सहकार्यानं एकाच छताखाली हे प्रदर्शन होतं आहे. महाराष्ट्रासह अन्य 14 राज्यांमधील 60 पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक श्रीनिवास राव, CEO विनय कुमार व अनघा गैसास यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. निभाया एक वीवर के नाते वीवर का इतना मैंने एक पेंडेमिक सीजन पे मैंने क्लस्टर्स पूरा घुमा था. उसमें लोग बोल रहे हैं बहुत मार्केटिंग का प्रॉब्लम हो रहा है करके मेरे को बहुत सारे आपके इतना एक्सपीरियंस है आप एक एक्सपो क्यों नहीं करते हमारा डायरेक्ट मार्केटिंग क्यों नहीं देता करके बहुत मैं सोच विचार करके ना एक ब्रांड मैंने क्रिएट करके था वो ब्रांड है इंडियन सिल्क गैलरी. इसमें से नेचुरल फाइबर कॉन्सेप्ट मैंने लेखा था. दैट इज़ नेचुरल फाइबर मतलब एक अच्छा सा मतलब वर्ल्ड वाइड में एक्सेप्टेबल है सिल्क कॉटन एंड लेने क्योंकि वो चीज़ क्योंकि स्किन के लिए और अच्छा होता है. इवन पूजा के लिए सब कुछ नेचुरल फाइबर अच्छा यूज़ करता है. इसी कॉन्सेप्ट लेकर मेरे को बहुत अच्छा रेस्पॉन्स है सो फार है. दिस इज पुणे में पहली बार हम लोग कर रहा था तो इसमें से देर आर 14 राज्यों से आया था. डिफरेंट विभिन्न राज्यों से डिफरेंट है. हमारा तेलंगाना से ब्यूटीफुल कलमकारी डिजाइन लेकर आया जैसा इसमें वेस्ट बंगाल पुलिया सैरीज है बहुत हैंडमेडेड है. उसमें ये हैंडमेडेड ईच एंड एवरीथिंग ये देखिए उसमें ये जो जमदानी है बहुत इम्पॉर्टेंट है उसमें तो बहुत अच्छा सा डिज़ाइन है कलरफुल है एवरीथिंग है. इसमें कोई एक्सपो ऐसे प्योर में नहीं मिलेगा. तो इस ब्रांड न्यू हॉल में हम लोग ब्रांड न्यू एक्सपो किया था तो लोगों को मेरा ये हैंडलूम का बढ़ावा देने के लिए तो सब लोग इधर में कौन सा सब लोग आके हमारा व्यूवर को बढ़ावा दीजिए तो एंकरेज कर लिए मैं एग्जिबिशन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या हँडलूम्स आहेत ते सिल्क असे सगळ्याचं छान म्हणजे एकाच रूफखाली भरपूर काही काही मिळालं आम्हाला. व्हरायटी खूप छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे आणि पारंपरिक जे आपल्या कपडे बनवण्याची परंपरा आहे वस्त्र परंपरा याच्यात यूज अँड थ्रो हा नसून वर्षानुवर्ष टिकणार आहे किंवा पिढ्यानं पिढ्या ते पास व्हायला पाहिजे असं तर त्या दृष्टीने अतिशय चांगला असा कापडाचा दर्जा आहे आणि व्हरायटी पण खूप छान आहे. मला हँडवर्क खूप आवडलं, सिल्क पण छान आहे, व्हरायटी भरपूर आहे. आता आम्ही इथून कर्नाटकाचं एक स्टॉल आहे तिथून घेतलं तर क्वालिटी रेट्स आणि सगळं छान वाटलं. हे इंडियन सिल्क गॅलरी हे जे एक्झिबिशन आहे हे पुण्यामध्ये पहिल्यांदा आलं आहे आणि त्याचे जे फाउंडर आहेत श्रीनिवास राव हे मूळ हैदराबादचे वीवर कम्युनिटीचेच आहेत आणि त्यांनी जेव्हा ते FT सेंट्रल सिल्क बोर्डमध्ये होते तेव्हा ते डेप्युटी डायरेक्टर होते आणि त्याचवेळी त्यांच्या मनात होतं की आपण प्युअरच्या विणकरांकरता काहीतरी करावं जे प्युअर सिल्क आणि हँडलूममध्ये काम करतात त्या विणकरांकरता काहीतरी काम करावं अशी इच्छा होती. त्यामुळे ते रिटायर झाल्यावर त्यांनी इंडियन सिल्क गॅलरी हा ब्रँड सुरू केला आणि मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये पहिलं एक्झिबिशन हैदराबादमध्ये झालं. तेव्हापासून 5 ते 6 एक्झिबिशन्स त्यांची आम्ही पार्टिसिपेट करतो आहे. पुण्यातलं हे आत्ताचं पहिलं एक्झिबिशन आहे. अप्रतिम रिस्पॉन्स मिळतो आहे. याचं कारण प्रत्येक ग्राहकांनी आम्हाला हेच सांगितलं की आमची कायम फसवणूक होते. दुकानदार सिल्क मार्कच्या साड्या देतो पण ते सिल्क नसतं. तर आम्ही सगळ्यांना आग्रहाने सांगतो की तुम्ही सिल्क मार्क साडीला आहे विकत घेतल्यावर जर दिसला आणि जर तुमच्या हाताला असं वाटलं की सिल्क प्युअर नाही तर तो सिल्क मार्क काढायचा आणि तुम्ही प्रत्येक शहरात सेंट्रल सिल्क बोर्डचं ऑफिस आहे तर तुम्ही त्या सेंट्रल सिल्क बोर्डच्या ऑफिसमध्ये जायचं, त्यांना साडी दाखवायची आणि विचारायचं हे सिल्क प्युअर आहे का. जर ते म्हणाले हे सिल्क प्युअर नाही तर त्या दुकानदाराकडनं घेतलेली पावती आणि त्याचा सिल्क मार्क याच्या सकट FIR दाखल करायची पोलीस स्टेशनमध्ये. पण फसवणुकीची 420 पण ही केस आहे आणि सेंट्रल सिल्क बोर्डनी आणि केंद्र सरकारने याच्याकरता 3 वर्षाच्या तुरुंगवासाचं प्रावधान दिलेलं आहे.